सो मित्रांनो, आता आपण आलोय वड्यामध्ये मासे मारायला आणि हा स्पेशल उडून आहे माशावरती. पाणी बघा असलं खदूळ आहे, एकदम ग्रीन ग्रीन पाणी, ग्रीन ब्लॅक ब्लॅक ग्रीन ग्रीन टी झाला ग्रीन टी. आणि आम्ही या करंजी झाडाकडल्या वड्यामध्ये आपल्या गावच्या मासेमार आलोय मॅन वर्सेस वाईल्ड स्टाईल न जाळं घेऊन. बघा आपल्याला किती मासे आवडतात, आपल्याला तळ्यामध्ये एवढं मासे आवडत एक पाव किलो. त्यानंतर आपण ते वड्यामध्ये आलो इथं मास मारायला. इकडे पण ग्रीन टी आवडतं, ब्लॅक टी हे आहे ब्लॅक टी. ह्यामध्ये पण मासे आहेत का? ब्लॅक टी ब्लॅक टी ब्लॅक टी ब्लॅक टी नाही वाटते मासा, नाही खाली मासा का होते का बघूया. ब्लॅक टी मध्ये मॅन वर्सेस वाइल्ड बेअर गिल्स, काळ काळ पाणी पूर्ण काळ असेच कुछ. काला मासा म्हणते मला काहीतरी दर्शील बघ. अच्छा मासाच धर जाळ घेऊन उडला पाहिजे, जाळ घेऊन. कुठ भी नाही मोठ डबका कुठं जाय म्हणजे अजून आहे का पुढे वरती काय लास्ट आणि पावसाचं वातावरण झालंय, पाऊस येण्याची शक्यता दाट. वा वा पावसाच्या वातावरणामध्ये मासे पकडतो मी आता. ब्लॅक टी मध्ये काहीच नाही, उडत होत काय बिडूक असेल, बिडूक तरी घावा पाहिजे. चला ब्लॅक टी, आपण इथे एक पण मासे गावलेला नाही तर पाच टी बघूया. वरती जाऊ वरती, वरती एक ब्लॅक टी आहे. काळ्या पाण्यात मासा कुठला ठेवलाय सांगा. एक काम करी फरी घेऊन त्यात हे भर सगळी दगड कपडे आपण ह्या डबक्यामध्ये काय मासा आवडले नाही तर वरती निघावले, वरच्या डबक्यात निघावले मोठ्या. बघा तिकडे मध्ये किती मासा होत. मॅन वर्सेस वाइल्ड चा हा एपिसोड आणि आपण आता निघालोय वड्यामधून फिशिंग कराय. नो आणि पाणी पूर्णपणे निघून गेलंय, वाळले सगळे मासा भेटणे अवघड आहे जंगलामधून. टडन 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 हे फायनल डबुका फायनल, ह्यामध्ये मासा असतो तरच, नाहीतर मासा बिसा. आणि पावसाचं वातावरण खूप जरा ढग गडगडायला चालवलेले आहेत आणि ह्यामध्ये आपल्याला मासे घालण्याची शक्यता आहे. बघू आता फायनल डिसिजन भेटत भेटत. मोबाईल खाली ठेव, मोबाईल खाली ठेव. ओ शॉट. आणि ह्या डबक्याचं नाव आहे कन्हैया ढो. कन्हैया ढो एकदम बर्फावणी पाणी आहे, थंड थंड पाणी ना, एकदम कूल. लहानपणी आम्ही पावत होतो यामध्ये कन्हैया ढो मध्ये. यो लाल मुंग्या, ओ माय गॉड. मित्रांनो तुम्ही बघू शकता लाल मुंग्या एकदम डेंजरस, त्या चावले ना तर मास पण विसरून जाशील. अयो चढली अंगावरती एक. नो पूर्ण या लाल मुंग्यात लक्ष गेलो मी बरं झालं, तर चावले असते मला पूर्णपणे अंगावर चढले ते. एकदम बरोबर आहे ना. आणि अशा पैकी इकडे पाय चालू होते एकदम बरोबर आहे.
एकदम कूलिंग कूल ना वॉटर एकदम काशीपुरम मध्ये आल्यावर फील होतं सर. आता थंड पाणी मला वाटतं मास्त जास्त थांबत नाही ना, तरी पण बघूया काय आवडलंय का आमच्या आशिष सिंगला. तरी पण एखादा डोकरे असलं तर असलं, पाणीचा स्मेल पण थोडा येतोय. मित्रांनो हा पण आमचा प्लॅन फेल गेलाय, एक पण मासा नाही, एक पण. अशीच उडी मार एक पाऊ एकदम कुलिंग. कुठे काढणार? कुठं आहे? ओ माय गॉड, किती रे एक आहे तो मध्ये. कुठे आहे? मोह दिसले नाही मला, मला पण दिसले नाही काय, कॅमेरा मला दिसत नाही. कुठे आहे? तरी काढा. कसं वाटतंय पाणी? थंड एकदम एकदम कूल आहे. हा उघडच उघड हनुमान होऊन जशील. हनुमान चावलं पाण्यात. काय चावलं? काय चावलं काय समजून नाही, पण असं धरलेलं ते ना खेकडा असं म्हणतोय पाण्यात चावलं. खेकडच असणार आहे. काय धरलं पण आलं का दिसते का? होय. कुठं हो दोन आहेत किंवा काय म्हणायचं मग? तू मित्रांनी इथे काय दिसले आता बघे काय रे बघ. ओ माय गॉड काय म्हणजे केसर आहे? नाही नाही केसर नाही, तर वर आहे का? नाही ती केसर आहे. तर हे काहीतरी घुसले वरती बेडी. ओ माय गॉड वय वय वर जाऊन बसले ते, वर जाऊन बसले. आणि साईड ला ते का नाही तिच्या पोस्ट आहे वर्दम घुसले ते रात्री पटकुरी आहे. काहीतरी हाय बोलते आणि आम्ही ह्याला बेलो आईच्या गावात पटकुरी दिसत रे आता. हे असं दिसत कसलं हाय ना हे बघी मित्रांनो. आम्ही बिहालो याला काळ काळ म्हणून इथे काय पटकुऱ्या मारलो पटकुऱ्या. मित्रांनो इथं मऊ आहे मला म्हणते चढवळतीन मऊ काढ. मी नाही काढणार बाबा चावलं म्हणजे पावसाची आणि इकडं रान पेटेला आहे आणि पाऊस येण्याची दाट शक्यता आणि वातावरण तुम्ही बघू शकतो. मॅन वर्सेस वाईल्ड लाईफ शो. इकडं बघा कशी चालल्यात रस्त्यानं वांढर नागडी उगडी मासेमारी मासं काय घावं नात. आणि असं पाऊस आलेला आहे बहुतेक. कुठल्या वावणात कुठल्या चिरले काय कळना, ते नुसतीच मऊ आहे. मग असं तर वाड्याला पाणी अजिबात नाही. आणि ऑस्ट्रेलियन बाबर पाऊस आला की चला लोक पटकन बाबर पर्यंत सगळेच राहते. फुल पाऊस आलाय फुल. हा तेच की इकडं काय काय भेटलेलं नाही. मित्रांनो मला काम सांगितलं बघा जाळी आणायचं माशाला नसतो इकडं बघा. अरे बापरे पूर्णपणे काळू झालाय आणि पाऊस यांची दाट शक्यत आहे. ओ थांबा मित्रांनो पावसाळा चालू झालाय आता पाऊस आणि त्याला राहण्याची सोय केली पाहिजे आपल्याला. आता खोपाड करू का? खोपाडी तर
पावसाचं आगमन कुठल्या बंधाऱ्यात नाही ते औषध टाकले मित्र आहेत आपल्याला एक दोन लोक दिसले तर बघा गावते का आणि या डबक्यामध्ये मासा आहे तो वर पडत वर वर जाण्याच्या हे मला काय ते टोचलं येतं 100% धरणार भाऊ हे करणार काढ साप बीप तुला बघा बाकी काय बघतो आमच्या ए बिरामध्ये हात घालू नका लय वात आहे हा मुलं कधी आई ना लय बिळा इथे घडगडते घडगडते कसले ते जाळ घेऊन इकडे अशी एकदम स्वच्छ पाणी बघा मित्रांनो प्युअर कसं समजलं रे मासा आहे का नाही नो ब्लड निकल दिया विडो मासा आहेत पण बारीक आहेत खाल्लं का काय तुला काय दिसते पान आहे ती पान नाही खाली साईड लोरचा काढू साईड चोरचा मी ह्यामध्ये टाकणार तर मासा मारायला पोटॅशियम हायड्रोक्साईड जे टाकल्यामुळे मासे आम्हाला गावतील थोडेफार तरी मरण पावत नाही शुद्ध बेशुद्ध होतात ते पावडरीमुळं मासे ते बेशुद्ध दाखव पावडर दाखव ना अरे पावडर दाखव ना दिस इज द पोटॅशियम हायड्रोक्साईड यूज टॉप माशांना बेशुद्ध करण्यासाठी पाणी हे असे कर ना पाणी फरी बाळा काय काय विषय विषय मला नाही माहित काय चुनी पावडर एक प्रकार चुना येऊ
अजून एक